सामील करते। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील दलित तरुणीवर अत्याचार व खून प्रकरणी आष्टा शहर शिवसेनेने उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले। यावेळी पोलिसांनी पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता। आष्टा येथील हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात शिवसेनेचे आष्टा शहर प्रमुख राकेश आटुगडे, शिवसेनेचे शहर संघटक नंदकिशोर आटुगडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश माळी, स्वाभिमानी पक्षाचे शहर अध्यक्ष मनोज उपाध्ये, वैभव पाटील, उपेक्षित दलित संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष हमीर दाटिया, राजू माने, सागर चव्हाण, महादेव शिरगुप्पे, सोनू कुलकर्णी, हुसेन नदाफ, गजानन दाटिया यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेश येथील घटनेचा निषेध व्यक्त करून निषेधाच्या घोषणा दिल्या। संबंधित मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणीही यावेळी कार्यकर्त्यांनी केली। तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले। यास आष्टा पोलिसांनी विरोध केला, तरीही पोलिसांचा विरोध न जुमानता कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला, यामुळे या ठिकाणी काही वेळ तणाव निर्माण झाला होता। निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी बस स्थानक परिसर दणाणून सोडला। यावेळी आष्टा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदनही दिलं। यावेळी बोलताना शिवसेनेचे शहर संघटक नंदकिशोर आटुगडे म्हणाले, हाथरसा येथील दलित तरुणीच्या अत्याचार आणि हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण भारत देश हादरून गेला आहे। उत्तर प्रदेश सरकार आणि पोलीस प्रशासन आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे, ही निंदनीय बाब असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। आष्टा शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करीत आहोत। अशा घटनांमुळे देशाची बदनामी होत आहे। या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा होण्याची आवश्यकता आहे। स्वागत आणि प्रास्ताविक शहर प्रमुख राकेश आटुगडे यांनी केले। उपशहर प्रमुख गणेश माळी यांनी आभार मानले। स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी सागर जगताप, आष्टा। योगी सरकार, योगी सरकार, यूपी सरकार, यूपी सरकार, यूपी सरकार, योगी सरकार, यूपी सरकार, योगी सरकार, यूपी सरकार, योगी सरकार, योगी सरकार, यूपी सरकार।